हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य पत्की एंड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण या व्हिडिओमध्ये ॲनालाइज करूया डेली कॅपिटल्स वर्सेस राजस्थान रॉयल्सची मॅच आहे. आपण फर्स्ट ऑफ ऑल ॲनालाइज करूया डेली कॅपिटल्सची इनिंग्स. तर जास्त इम्पुटस आणि मोमेंटम डेली कॅपिटल्सच्या इनिंगला कधी मिळालंच नाही, कारण जयदेव उनडकटनी एक छान कमबॅक केला. 13 धावा 3 विकेट 4 ओव्हरमध्ये तर त्यांनी चांगला त्याचं वर्क प्रूव्ह करून दिला आहे परत. आणि शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हे इन फॉर्म ओपनर्सला त्याने आउट केलं. पर्टिक्युलरली जो संजू सॅमसननी कॅच घेतला शिखर धवनचा, पॅडल करायचा प्रयत्न केला होता जयदेवच्या बॉलिंगवर, तो खूप मस्त कॅच होता. मागच्या मॅचमध्ये चेतन साखरियाने जसा कॅच घेतला होता त्याच्यापेक्षा हा इम्पॉर्टंट कॅच म्हणेल, कारण मी शिखर धवनचं सेट झाला तर तुम्हाला माहिती आहे की तो अपोजिशनपासून गेम पूर्णपणे टेकअवे करू शकतो. तर छान कमबॅक केला जयदेव उनडकटनी. ख्रिस मॉरिसनी पण विकेट्स घेतल्या. ऋषभ पंतनी लोन हँड खेळला, 31 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या डेली कॅपिटलसाठी. आणि राहुल देवतियाला एका ओव्हरमध्ये त्यांनी 4 चौकार लगावले, तर तो एक मेमोरेबल क्षण होता त्या इनिंगचा. आणि जास्त मोमेंटम डेली कॅपिटल्सला मिळू शकलं नाही, कारण ऋषभ पंत ज्या वेळेला रनआउट झाला तो टर्निंग पॉईंट होता. जिथे डेली कॅपिटल्सनी 150 रन्स केले तिथे ते 175 पर्यंत असू शकत होते असा माझा अंदाज होता. आता आपण येऊया राजस्थान रॉयल्सच्या इनिंगमध्ये. मनन वोहराला परत एक अनफॉर्च्युनेटली फेलियर आलं, त्याला थोडंसं त्याच्या बॅटिंगवर काम करावं लागेल. संजू सॅमसन एक रॅश स्ट्रोक खेळून आउट झाला. जॉस बटलर पण चुकीच्या टाईमला आउट झाला. पण डेव्हिड मिलरनी, जसं तुम्हाला माहिती आहे पाकिस्तान विरुद्ध सिरीज होती, त्याच्यात चांगल्या फॉर्ममध्ये होता. 43 चेंडूंमध्ये 62 धावांची झुंजागार खेळी केली. 3 षटकारांचा त्याचा समावेश होता आणि 1 6 जो त्यांनी स्क्वेअर लेगवर मारला होता तो खूप सुरेख होता. तर त्याला पण तुम्ही क्रेडिट द्यायला पाहिजे. आणि इन दी एंड ख्रिस मॉरिस 18 बॉल्समध्ये त्यांनी 36 धावा केल्या आणि 4 सिक्सेस होत्या. तर गिसोर अबाडानी आणि ख्रिस फोक्सनी पहिले तर छान बॉलिंग केली, कारण 22 धावांमध्ये 2 बळी ख्रिस फोक्सचे. आणि कगिसोर अबाडा 4 ओव्हरमध्ये 30 धावा आणि 2 बळी. पण एंड जिथे आणि टॉम करनला पण एंडमध्ये खूप एक्सपेन्सिव्ह आणि खूप मिडिओकर बॉलिंग केली असं म्हणावं लागेल, कारण बॅक ऑफ लेंथ बॉलिंग जिथे साऊथ आफ्रिकन पिचेसवर ख्रिस मॉरिस खेळून मोठा झाला आहे तिथे त्याला कायम एक्सपेक्टेड असते. तर त्यांनी फक्त ते लेग साईडला शॉट मारले आणि जो दुसरा शॉट जो ख्रिस मॉरिसनी बॅक ऑफ लेंथ स्लोअर बॉल नव्हता, स्लोअर बॉल्स पण होते काही ते पिचवर टाकले, पण ख्रिस मॉरिसनी शॉटमध्ये रश नाही केलं, थांबला आणि मग मारले ते. तर जेणेकरून त्याला जास्त लेवरेज आणि पॉवर जनरेट करता आली लेग साईडवर स्ट्रोक्स खेळताना. हे कारण होतं की बॉल खूप लांब ट्रॅव्हल केले, जी त्याची दुसरी सिक्स होती की ज्यांनी फक्त असा नो लुक फ्लिक दिला ती पण, तो पण शॉट आवडला मला. आणि मी तर असं म्हणेल की 16 करोड रुपये जे राजस्थान रॉयल्सनी हेफ्टी फी पे केली, जो ख्रिस मॉरिस हायेस्ट एवर इन IPL हिस्ट्री ऑक्शनमध्ये त्याला प्राईज मिळाली होती 14 सीझन्समध्ये, त्याचं पहिलं इन्स्टॉलमेंट तर त्यांनी फेडून टाकलं आहे. आणि संजू सॅमसनला पण एक इनडायरेक्टली मेसेज दिला आहे की भलेही लास्ट मॅचमध्ये तू सेंच्युरी केली आहे पण तू मला स्ट्राईक द्यायला पाहिजे होती, कारण मी या कॅलिबरचा प्लेअर आहे. पण एनिवेज काही बॅड ब्लड दोघांमध्ये असू नाही शकत, टीम स्पोर्ट आहे शेवटी. आणि संजूनी त्याचं डिसिजन बॅक केला, आपण त्याला रिस्पेक्ट केली पाहिजे, पण ख्रिस मॉरिसने परत त्याचं वर दाखवून दिलं आहे. सो हे होते ॲनालिसिस डेली कॅपिटल्स वर्सेस राजस्थान रॉयल्स या मॅचचे. आणि मॅन ऑफ द मॅच तर जयदेव उनडकटच होता, पण ख्रिस मॉरिससोबत तुम्हाला मी परत रिमाइंड करतो, डेव्हिड मिलरची क्लासिक इनिंग्स तुम्हाला विसरून चालणार नाही. खूप अंडर रेटेड क्रिकेटर आणि खूप चांगली संकेत आहे राजस्थान रॉयल्स अँड डेव्हिड मिलरसाठी. सो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकॉन टू गेट ऑल द नोटिफिकेशन अँड प्लीज टेल युअर थॉट्स इन द कॉमेंट सेक्शन बिलो. आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.